ग्रामीण रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय. ग्रामीण रुग्णालय सुरू करावे या मागणीसाठी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने आमरण उपोषणाला सोमवारपासून सुरुवात झाली. या आंदोलनास अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असून हे आंदोलन ऐतिहासिक राहील असे संकेत आहे. 4 ते 5 वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. सत्ताधारी आमदारास ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी वेळ मिळत नाही. खासगी औषधोपचार करण्याएवढी गोरगरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, त्यामुळे आजाराने आजवर अनेकांचे बळी घेतले. गरिबांच्या घरातील कमावती माणसे आजाराने दगावल्या गेली. ग्रामीण रुग्णालयासारखी उपचाराची अद्ययावत व्यवस्था असते तर काही जीव वाचले असते. मतांचा जोगवा मागणाऱ्या सत्ताधारी मंडळीच्या संवेदनास मेल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचे भिजते घोंगडे कायम आहे. या प्रश्नावर जनतेच्या मनात आता प्रचंड संताप धुमसत असून या संतापाची धग आगामी विधानसभा निवडणुकीच्या मतपेटीतून बाहेर येईल असे संकेत आहे. ग्रामीण रुग्णालय त्वरित सुरू करावे या मागणीसाठी महागाव तालुका पत्रकार महासंघाने आंदोलनाची भूमिका घेतली असून महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सोमवारपासून महागाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गोरगरीब जनतेच्या जीवनमरणाशी निगडीत असलेले ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यासाठी महागाव तालुक्यातील गोरगरीब जनता प्रचंड संतापली आहे. सत्ताधारी आमदार, खासदार आणि पालकमंत्री या विषयावर तोंडात गुळण्या धरून बसले आहेत. ग्रामीण रुग्णालयाची इमारत मागील 4 ते 5 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. मागील 4 वर्षांपासून येथील ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. भाजपचे वरिष्ठ इथं उद्घाटनासाठी तारीख द्यायला तयार नाही आणि त्याचे क्रेडिट येथील स्थानिक आमदार नामदेव प्रसाद यांना घ्यायचे आहे. त्यामुळं 4 वर्षापासून तयार झालेली इमारत धुळकात आहे आणि त्यासाठी मागील 1.5 महिन्यापूर्वी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने आम्ही निवेदन दिलं होतं की बा ग्रामीण रुग्णालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेलं तुम्ही चालू करा, पण त्याची प्रशासनानं कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही इथं महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने आमरण उपोषणाला बसलेले आहे.